आता पाहूया छत्तीसगढले 50 बातम्या. म्हाडा लोकसभेच्या नियोजनाबाबत देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक. भाजपची म्हाडा लोकसभा मतदारसंघावर पकड मजबूत असल्याची रणजितसिंह नाईक निंबाळकरांची बैठकीनंतर प्रतिक्रिया. साताऱ्यामध्ये भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील आणि रघुनाथ नराजे नाईक निंबाळकरांकडून मानखटाव तालुक्यामध्ये गाठीभेटींचं सत्र. रात्री उशिरा ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांच्यासोबत बैठक. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटलांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर अर्चना पाटलांना धाराशिवमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर. अर्चना पाटील उमराजे निंबाळकरांच्या विरोधात निवडणूक लढवणार. अर्चना पाटलांच्या उमेदवारीनंतर अजित पवार गटामध्ये नाराजी. अजित पवार गटाचे उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी यांचा राजीनामा. धाराशिव जिल्हा युवक उपाध्यक्ष मोहन जाधव यांचाही राजीनामा. हिंगोलीमधील भाजप नेते रामदास पाटील यांची बंडखोरी. हिंगोलीची जागा शिंदे गटाला गेली असतानाही रामदास पाटलांनी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज. रामटेकच्या काटोलमध्ये शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांची प्रचार रॅली. काटोलमध्ये प्रचार करण्यावर महायुतीचा भर. अनिल देशमुखांच्या काटोलमध्ये महायुतीला जास्त मतं मिळण्याची आशा. सुनेत्रा पवार आज पुण्यामधल्या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांचा गावभेट दौरा. उमेदवारी जाहीर झाली नसतानाही हेमंत गोडसेंचा प्रचार सुरूच. नाशिक विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी नियोजन. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामधल्या धनेगाव इथल्या ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय. पाठपुरावा करूनही पुनर्वसित केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यानं ग्रामस्थ आक्रमक. गेल्या विधानसभेचा अपवाद वगळता 20 वर्षांपासून गावकऱ्यांनी कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदान केलं नाही. काँग्रेसकडून विदर्भामध्ये प्रचाराची रणधुमाळी. राहुल गांधी प्रियंका गांधी प्रचाराचा नारळ फोडणार. राहुल गांधींची 13 एप्रिलला तर 15 एप्रिलला प्रियंका गांधींची सभा. राज्यामधल्या भेसळयुक्त अन्नपदार्थ बनावट औषध तपासणी ठप्प. लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी एफडीएमधील अधिकारी कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आल्यानं कामकाज ठप्प. भेसळयुक्त अन्नपदार्थ बाजारामध्ये येण्याची भीती. मुंबईसह महानगर क्षेत्रामध्ये प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथकं. पथकांमार्फत एकल वापर प्लास्टिकचा वापर थांबणार. एकल वापर प्लास्टिकचं वितरण करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई केली जाणार. मेट्रो स्थानकांचा परिसर मल्टी मॉडेल इंटिग्रेशन पद्धतीनं विकसित केला जाणार. परिसरातील वाहतुकी नियोजनासाठी उपाययोजना. गोखले पूल आणि सिडी बर्फीवाला पूल जून अखेर जोडला जाणार. व्हीजेटीआयच्या अहवालानंतर आयआयटी मुंबईचा पुलाबाबत रिपोर्ट रविवारपर्यंत सादर होणार. पिंपरी चिंचवड शहरामधील नद्यांच्या काठी राडारोडा टाकला तर वाहनांचा परवाना रद्द करून फौजदारी गुन्हा दाखल करणार. नदी किनारी भराव टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार. 7 एप्रिल ते 6 जून दरम्यान कोकण रेल्वे विविध मार्गांवर विशेष गाड्या सोडल्या जाणार. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे विभागाचा निर्णय. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्राचं स्वरूप बदलणार. तंत्रज्ञानाची जोड देत या केंद्राचं रुपांतर स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये करण्यात येणार. पुण्यामध्ये भीषण पाणी टंचाई. साताऱ्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये 92 टँकरनं केला जातोय पाणीपुरवठा. मालमत्ता कर भरण्यामध्ये दिरंगाई करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेकडून कारवाईचा बडगा. मालमत्ता धारकांविरोधात न्यायालयामध्ये खटला दाखल. कल्याण स्थानकामध्ये अर्धा तास महिलेचा गोंधळ. एक्सप्रेसचा डबा शोधण्याच्या नादामध्ये कुटुंबाची ताटाळतू. मुलगी आणि वडील खाली राहिल्यानं महिलेनं गाडीची चेन खेचली. पुण्यामधल्या रामटेकडी भागामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं. गेल्या 10 दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यानं वंचितच्या कार्यकर्त्यांना फोडलं पाणीपुरवठा अधिकाऱ्याचं कार्यालय. जेई मुख्य परीक्षेचे हॉल तिकीट जारी. 4 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान घेतली जाणार परीक्षा. मराठा आरक्षणाच्या निश्चितीनंतरच एमपीएससी परीक्षेची शक्यता. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एमपीएससीच्या आगामी परीक्षा पुढे ढकलल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्राध्यापिका डॉ शकुंतला मानेंवर कारवाई. डॉ माने यांनी पीएचडीचा प्रबंध विद्यापीठाकडे मान्यतेसाठी सादर करण्यासाठी विद्यार्थ्याकडून 25,000 रुपयांची लाच मागितली. एसटी महामंडळाच्या डिजिटल पेमेंटला प्रवाशांचा प्रतिसाद. दिवसाला 5 ते 6 हजार प्रवाशांकडून यूपीआय पेमेंट. दरमहा 5 रुपये महसूल नव्या डिजिटल यूपीआय पेमेंटद्वारे थेट एसटीच्या बँक खात्यामध्ये. 2 दिवसांपूर्वी वाशिम कारंजा आणि मानोरा बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत. मात्र रमजान ईदमुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमधील व्यवहार आज बंद राहणार. खेड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी घेतलं उन्हाळी हंगामातील बाजरीचं पीक. शेवटच्या टप्प्यामध्ये बाजरीला पाणी पुरवण्यासाठी शेतकऱ्यांकडून करावी लागते कसरत. मात्र तालुक्यामधील शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरी लागवडीकडे कल. धुळ्यामधल्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पिण्याच्या पाण्याची वानवा. रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून विकत आणावं लागतंय पाणी. प्रशासनानं वेळीच लक्ष देण्याची रुग्णांच्या नातेवाईकांची मागणी. भिवंडी तालुक्यामधल्या अनेक गावांमध्ये पाणी टंचाई. पाणी प्रश्नावर श्रमजीवी संघटनेच्या महिलांचा एक हाती हंडा एक हाती दांडा मोर्चा. पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी.
धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा वाढत असून 256 गावं टंचाईग्रस्त म्हणून घोषित. 52 टँकर आणि 438 बोअर विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू. सातारा जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट. 120 गावं आणि 388 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू. माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा. पालघरमधील दापचरी दुग्ध प्रकल्पाच्या कुर्जे धरणाच्या कालव्याला गळती. धरणाच्या कालव्याची दुरुस्तीच झाली नसल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी. विदर्भातील यवतमाळ, अकोला आणि चंद्रपूरमध्ये पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज. तर मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्येही उकाडा वाढणार. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 3,40,000 वाहनांवर कारवाई. चालकांकडून तब्बल 10,75,00,000 रुपयांचा दंड वसूल. पालघरमधील देहरच्या नदीवरील पूल धोकादायक अवस्थेत. पुलावरून अवजड वाहनांना बंदी. वाहतूक बंदीमुळे वाडा तालुक्यामधल्या उद्योगांचं नुकसान. नवीन पूल खुला करण्याची नागरिकांची मागणी. जळगावमधल्या जिल्हा परिषदेसमोर सामाजिक कार्यकर्त्यांचं अन्नत्याग, आमरण उपोषण सुरू. रावेरच्या धनाजी नाना विद्यालय आणि माध्यमिक विद्यालयाच्या प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या नियुक्तीच्या चौकशीची मागणी. पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावरील टोल दरवाढ आचारसंहितेमुळे लांबणीवर. लोकसभा निवडणुकीनंतर नवीन टोल दरवाढ लागू करण्यात येणार. धुळे जिल्ह्यामध्ये मराठा सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अद्यापही मानधन मिळालं नाही. शासनानं रखडलेलं मानधन त्वरित देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. नाशिकच्या मालेगावमध्ये रमजान आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अॅक्शन मोडवर. रूट मार्चद्वारे नागरिकांना शांततेचं आवाहन.